शहर में यातायात व्यवस्था को बेहतर बनाने के लिए 15 अगस्त को विधायक समीर कुनावार के हाथों हिंगन घाट में यातायात नियंत्रण उपजिला शाखा का उद्घाटन किया गया। इस अवसर पर वर्धा जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन के उपस्थिति में यातायात नियंत्रण उपशाखा हिंगन घाट का उद्घाटन किया। इस अवसर पर अपर पुलिस अधीक्षक सागर कवड़े, उप विभागीय पुलिस अधिकारी रोशन पंडित, पुलिस निरीक्षक मारुति मुरुक, विनित घाके, वर्धा जिला के यातायात विभाग के सहायक पुलिस निरीक्षक और पुलिस उप निरीक्षक करुणा बुसे उपस्थित थे। इस उद्घाटन अवसर पर शहर के कई गणमान्य लोग मौजूद रहे। परिवहन शाखा बनने से आने वाले समय में शहर की परिवहन व्यवस्था सुचारू होगी। ये शाखा बनने से हिंगन घाट शहर की परिवहन को अनुशासित किया जाएगा। आज का सर्वात अपना पवित्र दिवस 15 ऑगस्ट अपना राष्ट्रीय सण आणि आपण तो 15 ऑगस्ट सादर करताना आपल्याला पुन्हा एक भेट मिळालेली आहे हिंगन घाट शहरासाठी। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही SP साहेबांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या त्यांना विनंती केली होती की हिंगन घाटमध्ये एक वाहतूक शाखा वेगळी द्या, कारण की इथे पोलीस स्टाफ जो आहे त्याच्यावरती अतिरिक्त वाहतुकीचं जर काम पडलं तर इकडे स्टाफ त्यांना कमी पडतो। म्हणून आम्हाला जसं वर्धेला वाहतूक शाखा आपण निर्माण केली तशी हिंगणघाटला एक वाहतूक शाखा वेगळी निर्माण करू द्या असं आम्ही SP साहेबाला विनंती केली होती आणि त्यांनी आपल्याला विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला हिंगणघाटला ही वाहतूक शाखा आज मंजूर केलेली आहे आणि याच्यासाठी एक वेगळं कार्यालय आणि याच्यासाठी 9 ते 10 लोक त्यांनी वेगळे आपल्याला स्टाफ दिलेला आहे अतिरिक्त पोलीस बळाच्या, आणि त्याचप्रमाणे आपल्याला 2 मोटरसायकल दिलेल्या आहेत ज्या वाहतुकीचं काम करेल। एक 4-व्हीलर गाडी आपल्याला वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मिळालेली आहे, त्यामुळे हिंगणघाट शहराचा जो वाढता विस्तार आहे याच्यामध्ये वाहतुकीचे नियम लावणे, वाहतुकीचे नियम, त्यानंतर रस्त्यावरची रहदारी, त्यानंतर जे लोकांना त्रास होतो, ट्रॅफिक जाम होते किंवा चुकीच्या पद्धतीचं पार्किंग, अशा अनेक गोष्टी वाहतुकीच्या होत असतात। मोठ्या सणामध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम वगैरे खूप होतो, त्यामुळे आता वाहतुकीचे नियम अनेकांना इथे आपल्याला म्हणजे जे वाहतुकीचे नियम पाळत नाही त्यांना आता वाहतुकीचे नियम पाळावं लागेल, कारवाई होईल आणि ही वाहतूक शाखा डायरेक्ट SP ऑफिसची जोडली गेलेली आहे, त्यामुळे वर्धेलासुद्धा त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मोठा मोटरसायकल्स वगैरे घेऊन एक वेगळी शाखा जिल्ह्याला दिली आणि त्याचीच ब्रँच आता हिंगणघाटला येत आहे। त्यामुळे मी SP साहेबांचं खूप धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन ही वाहतूक शाखा हिंगणघाटमध्ये सुरू केली आणि वाहतूक शाखेमुळे हिंगणघाटचे सर्व आम्ही वर्धामध्ये जॉईन केलो होतो। त्यावेळेस एक मीटिंग घेतली होती, आमदारसाहेबसोबतसुद्धा भेटलो होतो। तर आमदारसाहेबांची डिमांड होती की या हिंगणघाट शहरामध्ये एक वाहतूक शाखा, चांगली वाहतूक शाखा, वेगळी वाहतूक शाखा आपण करा। नागरिकांसोबत मी शांतता कमिटीची मीटिंग घेतली, एक जनरल मीटिंग घेतली होती। नागरिकसुद्धा म्हणत होते की आम्हाला वाहतुकीची खूप अडचण आहे, त्याची एक वाहतूक शाखा तुम्ही करा। नंतर आम्ही आमचे IG साहेबांसोबत डिस्कस केला आणि वरिष्ठांसोबत डिस्कस केला, त्यांचा असा म्हणणं होता की आपण आपल्याला सँक्शन डिस्ट्रेंथ खूप दिवसांनी भेटते, 3-4 महिने, 5 महिने, 6 महिने लागतील त्याच्यासाठी। तर आम्ही असा नियोजन केले की आमची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवर आम्ही हिंगणघाटची वाहतूक शाखा आता सुरू करत आहे। नंतर आम्ही शासनाला आम्ही एक प्रस्ताव पाठवणार ज्याच्यामुळे आम्हाला एक सँक्शन डिस्ट्रेंथ वेगळी मिळणार आहे। तर विशेष म्हणजे हिंगणघाट शहर मोठा शहर आहे, वर्धा काही गोष्टीमध्ये वर्धापेक्षा मोठा आहे, त्यामुळे इथे वाहतूक शाखा, इंडिपेंडेंट वाहतूक शाखा होणं गरजेचं आहे। पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक शाखा होती, परंतु पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे काम आहे, लॉ अँड ऑर्डरची ड्युटी आहे, ते फक्त ट्रॅफिकवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही। आत्ता एक वेगळी वाहतूक शाखा जी ट्रॅफिकवर कॉन्सन्ट्रेट करणार, ट्रॅफिकचे सगळे काम करणार, ते वाहतूक शाखा आत्ता सुरू झालेली आहे। वेगवेगळा साहित्य आम्ही वाहतूक शाखाला दिलेले आहे। आमदार साहेबांनी म्हटलं की आपण 4 गाडी द्या, मी कॅमेऱ्यावर सांगतो उद्यापासून या 4 गाडी आम्ही वाहतूक शाखाला देतो। दुसरी गोष्टी, हिंगणघाटचे जे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण वाहतुकीचे जे नियम आहे ते नियम पाळा, कारण ते नियम आमच्यासाठी नाही आहे, आपल्यासाठी आहे, म्हणजे आपले भलाईसाठी आहे, आपले वर कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे होता कामा नाही यासाठी आहे। जाममध्ये आत्तापर्यंत 18 ॲक्सिडेंट झालेले, त्याचबरोबर हिंगणघाटमध्ये सुद्धा बरेचसे ॲक्सिडेंट झाले, ॲक्सिडेंट कमी झाले पाहिजे यासाठी जे माननीय खासदार साहेबांची जी समिती आहे त्या समितीमध्ये आता डिसाईड झालेलं आहे की जवळपास 2% DPDC ची निधी
रस्ता सुरक्षेसाठी रस्त्यामध्ये जे ॲक्सिडेंट होतात त्यांना कमी करण्यासाठी ते खर्च करणार आहे, तर त्यातून सुद्धा आम्हाला निधी भेटणार. बाकी जर निधीची कमी पडली तर आमचे आमदार साहेब, सरदार साहेब आणि कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याकडून आम्ही निधी घेतो. आणि आमची अशी अपेक्षा आहे की वर्धासारखी, एकदम वर्धासारखी ट्रॅफिक ब्रांच या शहरामध्ये हळूहळू सुरू होईल. आत्ता सुरुवात झालेली आहे, लेकिन कहते हैं कि शुरुआत होना चाहिए. शुरुआत अगर आपने कर दी है, मैं अकेला ही चला था जानवे मंजिल, मगर लोग आते गए और कारवां बढ़ता गया. तो अभी शुरुआत की है, धीरे धीरे इसको बहुत ही अच्छे लेवल पे अपन लेके जाएंगे. आपको आपल्याला माहिती असेल, आपला नवीन पोलीस स्टेशनचा सँक्शन झालेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी नवीन पोलीस स्टेशनसाठी निधी दिलेली आहे. काही दिवसात आपला पोलीस स्टेशनचं निर्माणसुद्धा सुरू होईल. इथे आमचे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्यासाठी जवळपास 160 किंवा 170 आहे ते क्वार्टरसुद्धा, त्याचा निर्माण आता होईल. टेंडरचे प्रोसेसमध्ये आहे बाकी सगळी गोष्टी झालेली. आता टेंडर राहिलेला आहे, काही दिवसात टेंडर होईल, होऊन हे सगळे आपल्याला नवीन बिल्डिंगसुद्धा भेटतील. विशेष म्हणजे आपले हिंगणघाट शहरासाठी एक चांगला प्रशासन, चांगला वाहतुकी प्रशासन देण्यासाठी जे आपले माननीय आमदार साहेब यांची जी विनंती होती त्यानुसार आम्ही याच्यावर कारवाई केली. यापुढेसुद्धा या प्रकारचे उपक्रम आपले हिंगणघाटसाठी जसे जसे गरज असेल त्या आम्ही सुरू करू. बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.